नमस्कार, मैं डॉक्टर योगेश पतंजलि, सहायक प्राध्यापक जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा। व्यावसायिक वित्तच्या या दुसऱ्या पेपरमध्ये म्हणजे बीकॉम थर्ड इयर सिक्स्थ सेमिस्टरच्या आज आपण जी चर्चा करणार आहोत ती आहे सेबीची स्थापना करण्याची गरज। या युनिट फर्स्टमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सर्व एक केंद्रित आहे सेबीच्या। मग इथून समोर जे आपले काही लेक्चर्स राहतील जे पहिल्या युनिटशी संबंधित राहतील त्याच्यामध्ये आपण सेबीची स्थापना करण्याची गरज ज्या मुद्द्याची चर्चा आपण आज करतो आहे त्यानंतर सेबीचे कार्य, सेबीचे त्यानंतर अधिकार, त्यानंतर सेबीचे वेगवेगळ्या संघटनांशी असलेले संबंध या सर्वांची चर्चा आपण येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये करणार आहोत। जो युनिट फर्स्टचा भाग आहे आज जो मुद्दा आपण चर्चेस घेतलेला आहे तो आहे सेबीची स्थापना करण्याची गरज। आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये जे स्टॉक मार्केट आहे त्या स्टॉक मार्केटला कंट्रोल करण्यासाठी, त्या स्टॉक मार्केटवर लक्ष ठेवण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी जी एक कॉर्डिनेटर म्हणून जी संघटना काम करते ती सेबी आहे। जसं भारतामध्ये खूप सारे जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांवर प्रत्येक वेळेस एक शासन किंवा गव्हर्नमेंट लक्ष ठेवू शकत नाही, त्यासाठी गव्हर्नमेंटनी नियामक संस्था, त्यांना कंट्रोल करणाऱ्या संस्था तयार केल्या। की जसं आपण म्हणतो की टेलिकम्युनिकेशन सेक्टर आहे तर ट्राय, TRAI, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही लक्ष देते। शेअर मार्केटशी संबंधित जे सर्व व्यवहार आहेत ते सेबी लक्ष देते। त्यानंतर जर आपण इन्शुरन्स सेक्टर जर पाहिलं तिथं IRDA ही जी संस्था आहे ही लक्ष ठेवते। बँकेसाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया आहे। त्यानंतर जे ॲग्रिकल्चरशी संबंधित जे काही आहे तर तिथे जी अपेक्स बॉडी आहे ती NABARD आहे। ते ह्या वेगवेगळ्या एक नियामक संस्था आहेत की ज्या या क्षेत्राशी संबंधित ज्या सगळे वेगळे वेगळे नियम आहेत, नियमात वेळोवेळी केलेली सुधारणा आहे, त्यामध्ये मग ग्राहकांची पिळवणूक होणार नाही त्या संबंधित ज्या सगळ्या काही घडामोडी आहेत त्या सर्वांवर लक्ष ठेवण्याचा, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या नियामक संस्थांची असते। त्यापैकी जी एक नियामक संस्था ही एक जी महत्त्वपूर्ण आहे की जे कॅपिटल मार्केट, स्टॉक मार्केट, शेअर मार्केट, सेकंडरी मार्केट, प्रायमरी मार्केट याला ज्या आपण वेगवेगळ्या शब्दांनी संबोधतो त्या सर्वांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही सेबीची असते। मग या सेबीची स्थापना करण्याची जी गरज का पडली तर त्यातील मुद्द्यांवर आपण आज चर्चा करतो आहे। तर जो पहिला मुद्दा आहे तो अंशांच्या किमतीमध्ये केलेली कृत्रिम वाढ। सेबीच्या स्थापनेपूर्वी पण व्यवहार होत होते पण त्या व्यवहारांमध्ये तो स्टॉक मार्केटच लक्ष ठेवायचं। त्यावेळेस सर्व काही ऑनलाईन नव्हतं, त्यामुळे तुम्हाला तुमच्या ब्रोकर्सच्या माध्यमातून आणि सगळे कागदोपत्री व्यवहार तेव्हा व्हायचे। तुम्ही तेव्हाचं स्टॉक मार्केटचं चित्र जर पाहिलं, खूप साऱ्या वेबसिरीज तुम्हाला आता पाहायला मिळतील की ज्या त्या काळात घडलेल्या घटनांवर आधारित आहे, त्या काळात घडलेल्या घोटाळ्यांवर आधारित आहे। तर तुम्ही जर पाहिलं त्यामध्ये तर स्टॉक मार्केटमध्ये अक्षरशः जसा आपला भाजी बाजार असतो किंवा धान्य बाजार असतो की जिथे आपल्या धान्याची बोली लागते त्या पद्धतीने शेअरवर बोली लागायची आणि ती गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल त्या वेबसिरीजच्या मध्ये। तेव्हा ह्या सर्व गोष्टी घडायच्या, त्यामुळे मग जर एखाद्या शेअरला फार जास्त मागणी असेल किंवा मग जसं आताही असेल मागणी वाढली तर किंमत नक्की वाढते, पण आता जी पारदर्शकता आहे ती पारदर्शकता त्या काळामध्ये नाही राहायची। त्यामुळे मग मागणी नसतानाही कुठल्या शेअरमध्ये भागांच्या किमतीमध्ये वाढ व्हायची, तर ती कृत्रिम वाढ कशी रोखायची, त्यासाठी कुठली संस्था म्हणजे त्याच्यावर लक्ष कसं ठेवायचं, नियंत्रण कसं ठेवायचं, तीही एक भूमिका होती सेबीची स्थापना करण्याची। दुसरं असं होतं की कंपनी कायदा 1956 हा अस्तित्वात आलेला होता, पण कंपनी कायदा 1956ची जी अंमलबजावणी आहे ती योग्य पद्धतीने व्हायची नाही। कंपनी मंत्रालय आहे ते त्यासाठी अपुरं, त्यांची यंत्रणा अपुरी पडायची, आणि एवढा मोठा देश आणि एवढ्या मोठ्या देशामधली राज्य, त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या कंपन्या आणि त्या व्यवस्थितपणे काम करतायत की नाही यावर कसं लक्ष ठेवायचं, यामध्येही मग एक सेबीची स्थापना करण्यामागची ही एक महत्त्वाचं कारण होतं की प्रत्येक कंपनीने त्या दरम्यान जो 1956चा कायदा होता ज्यामध्ये जो आताही अस्तित्व टिकवून आहे त्यामध्ये काही अमेंडमेंट झालेले आहेत, काही प्रमाणात त्याचे बदल झालेले आहेत, पण मग एक ज्याला आपण बेस म्हणतो या सर्व घडामोडींचा या विकासाचा जो मग कंपनी ॲक्ट 1956 ज्याला आपण म्हणतो, तर त्याची योग्य अंमलबजावणी त्या काळामध्ये जर झाली असती किंवा तर मग अजून आपल्याला चांगले फायदे पाहायला मिळाले असते। पण असो, तो एक वेगळा मुद्दा आहे। पण मग कंपनी कायदा 1956ची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी सेबीची स्थापना करण्याची गरज तेव्हा शासनाला वाटली। त्यानंतर हिशोब चुकते करण्यास विलंब हा ॲक्च्युली जसं मी आता तुम्हाला म्हटलं की स्टॉक मार्केट हे तेव्हा ऑनलाईन नव्हतं,
आज जर तुम्ही स्टॉक ट्रेडिंग करत असाल किंवा त्याचे व्हिडिओज जर तुम्ही ऑनलाईन आज पाहले, तर विदिन सेकंडमध्ये तुमच्या घरून तुमच्या मोबाईलवरून तुम्ही ट्रान्झॅक्शन्स बाय ट्रान्झॅक्शन्स सेल होल्ड हे सगळं करू शकता. तेव्हा हे करण्यास फार वेळ लागायचा, वेळ लावल्या जात होता. त्यामध्ये मग वेगवेगळी घोटाळे, ग्राहकांची पिळवणूक ह्या सर्व बाबी घडायच्या. असो तेव्हा ग्राहक तेवढे जागरूकही नव्हते. काही लिमिटेड लोक हे स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करायचे, त्यांच्या पुरता तो एक स्टॉक मार्केटचा एक पूर्ण खेळ होता. आता जर आपण पाहिलं आणि स्पेशली जर लॉकडाऊनमध्ये आकडे जर आपण पाहिले की ज्यांनी नवीन आपले डिमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट ओपन केले आहेत, ती संख्या फार वाढली आहे. लोकांमध्ये एक जागरूकता आलेली आहे, लोकांना एक माहिती पडलं की चांगल्या मार्गाने, लिगल वेनी आपण पैसा कमावू शकतो. त्यामध्ये अभ्यास करण्याची गरज आहे. योग्य पद्धतीने जर तुम्ही फंडामेंटल टेक्निकल अनालिसिस जर केलं, तर तुम्ही चांगला नफा तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या स्टॉकमध्ये कमावू शकता. हे तेव्हाच्या काळामध्ये नव्हतं. मग तेव्हा हे ज्या सेटलमेंट्स व्हायच्या, ट्रान्झॅक्शनच्या सेटलमेंट व्हायचा, त्याचा जो एक कालावधी राहायचा. आता जसं आपण T+2 असं म्हणतो की आता जर आपण काही शेअर्स विकले तर आपल्या इथला जो जनरली कालावधी हा असतो हा T+2 आहे. ट्रान्झॅक्शन डे प्लस 2 डेज, त्यानंतर ते ट्रान्झॅक्शन सेटल होतं. तेव्हाच्या काळामध्ये ही सर्व फॅसिलिटीज अवेलेबल नव्हत्या. हिशोब